जळगावातल्या राड्याच्या बातमीनंतर आता बातमी आहे दिल्लीत झालेल्या जेएनयूत झालेल्या राड्यासंदर्भातली. जेएनयूत झालेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी संशयितांची छायाचित्रं जारी केली आहेत. त्यात जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयशी घोष हिचाही समावेश आहे. पोलिसांनी एकूण 9 जणांची छायाचित्रं जारी केली आहेत. दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचनं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. आतापर्यंत एकाही संशयिताला ताब्यात घेतलेलं नाही, मात्र लवकरच आम्ही त्यांच्या चौकशीला सुरुवात करू असं क्राईम ब्रांचचे DCP जॉय टिर्की यांनी म्हटलंय. 1 जानेवारी ते 5 जानेवारी या काळात विद्यार्थ्यांची नोंदणी होणार होती, मात्र SFI, AISA, AISF आणि DSF या विद्यार्थी संघटनांनी नोंदणीला विरोध केलाय. नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना धमकावलं होतं आणि हा वाद वाढला आणि 5 जानेवारीला पेरियार आणि साबरमती हॉस्टेलमध्ये हा हिंसाचार झाला अशी माहिती टिर्की यांनी दिली आहे. तर ही सर्व चौकशी निपक्षपातीपणे होईल असा विश्वास आयशी घोषणं व्यक्त केला आहे. यही 4 ऑर्गेनाइजेशन के लोग हैं, स्टूडेंट्स फ्रंट ऑफ इंडिया, ऑल इंडिया स्टूडेंट्स फेडरेशन, ऑल इंडिया स्टूडेंट्स एसोसिएशन, डेमोक्रेटिक स्टूडेंट्स फेडरेशन. ये लोग, मतलब मैं आपके साथ शेयर भी करूंगा इनकी तस्वीरें भी, हमने कुछ आइडेंटिफाई किए. ये लोग ने जाके पेरियार हॉस्टल जो है वहां जाके अटैक किया और देवर मफल्ड फेसेस और उसमें सम मेंबर्स ऑफ द जेएनयू एसयू वर ऑल्सो देयर. In fact, their president was also there, which is caught on camera. एक है चुनचुन कुमार, ये एक्स स्टूडेंट है JNU का, पर ये कैंपस में ही रहते हैं. एक है पंकज मिश्रा, ये माही मांडवी हॉस्टल में रहते हैं. आयशी घोष मैडम को हम सभी ने देखा, शी इज द प्रेसिडेंट इलेक्ट JNU SU. वाइस चांसलर को जब CCTV फुटेजेस मांगा गया है गेट का, उन्होंने बोला है कि सर्वर डाउन था, हमारे पास CCTV फुटेजेस नहीं है. लेकिन नॉर्थ गेट में रहता है सर्वर, नॉर्थ गेट में नहीं तो क्लाउड में सेव हो जाता है फुटेज. तो गेट का जो विजुअल्स है, जहाँ पे हमें भी पता है किसने लीड किया था मॉब को, तो वो सारे वीडियोस वाइस चांसलर खुद अपने ट्विटर हैंडल से क्यों नहीं रिलीज करते हैं? हम जानना चाहते हैं कि वाइस देर इज अ सिलेक्टिव FIR सडनली, वाई आर दे सस्पेक्टिंग मी, फ्रॉम वेयर, व्हाट इज द प्रूफ?